ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. सामान्य दिवशी जो कचेरी आणि सुट्टीच्या दिवशी जो बँकेसमोर रांगतो. भविष्याचा नाही थांग पत्ता, भूतकाळ व वर्तमानाचा प्रवास मात्र तो अभिमानाने गरजतो. छोट्याशा शिंपल्यात घरटे आपले वसले, आई बाप लेकरू बायको त्या एकट्या जीवावर अतरले. मासाची सुरुवात तर दणकट, पण मासाच्या अंती मात्र पगाराकडे नेत्र सुसले. वर्षाच्या अंती जेव्हा 2% पगार वाढ होतो, त्यावर पुढचा 1 वर्ष तो आनंदात नांदतो. ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. रोज उठून निद्रेशी झगडून तो नोकरीसाठी धावतो. स्वप्न गाठोड्यात बांधून सारे उदरनिर्वाहासाठी झगडतो. कुटुंबासाठी जगता कमावता गाठोडे स्वप्नांचे कोण्या एका कोपऱ्यात गमावतो. निष्फळ जीवन जगून थकला, फक्त 1 दिवस तो स्वतःसाठी मागतो. ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. शाळेची फीस पहिला प्रश्न स्पष्ट, 2 तास जास्त त्यासाठी कष्ट. न्याहारीकडे कुटुंबाच्या करेल कसे दुर्लक्ष, 2 तास वाढवले अजून ह्याला देव साक्ष. थकून घरी परतल्यावर निराश चेहऱ्यावर स्मितहास्य बायकोसाठी आणतो. ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. स्वप्न पुरे करण्याऐवजी दैनंदिन आयुष्य जगण्यातच तो हरवला. शिदोरी रोजची खाता खाता हॉटेलची चव घ्यायलाही तो विसरला. लेकीला सँडल नवीन, ठिगळ स्वतःच्या बुटाला तोडून 5 महिने तो अजून वावरला. महिना घालवू कसा म्हणून तो दिवसाचा हिशोब न चुकता मांडतो. ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. बघता बघता वय त्याचे वाढले, नातू नातीशी खेळण्यात मन त्याचे गुंतले. स्वप्न पूर्ण करण्याचे संयमही संपले. पलंगावर पडून 1 टक त्या क्षणाची वाट तो पाहतो. संपते ज्याची कहाणी जिथे, ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो. ये बस तुला त्या सामान्य माणसाची कहाणी सांगतो.